किसके नाम यह हमें पता चलेगी नॉकआउट स्टेज है इसमें से जो टीम इस मैच को जीतेगी वो डायरेक्टली फाइनल मैच खेलेगी एक अहम मुकाबला है, एक कड़ा एक कड़ा संघर्ष, बड़ा मुकाबला। गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पहला ओवर यहां पर लेकर प्रगति पथ पर अनिकेत जो गेंदबाजी करेंगे एक ऊंचे कद के खिलाड़ी है अच्छा खासा रनअप है उनका और अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं इस मैच को जीतने वाली टीम फाइनल में खेलेगी तो बेहतर मुकाबला होगा इसमें कोई दूर राय नहीं है स्ट्राइकर एंड से बल्लेबाजी करते हुए संजय पवार जो स्ट्राइकर एंड से बल्लेबाजी करेंगे नॉन स्ट्राइक एंड पर संतोष गीते जो पर पहली गेंदम के बाहर वाली गेंद थी उसे हल्का सा पूछ किया और जब तक गेंद को फील्ड करेंगे एक रन वहां पर आसानी के साथ मुकबल होगा इस एक रन के साथ खाता खुला टीम का खाता खुला बल्लेबाज संजय का एक रन स्कोर बोर्ड के ऊपर अंकित होता वाह इस ओवर की यह पहली गेंद थी ऑपस्टम के बाहर गेंद को पीच किया और वहां से हल्की सी दिशा दी एक रन वहां पर बल्लेबाज संजय के बल्ले से देखने को मिलता वाह संतोष गीते इस बार बल्लेबाजी करने के लिए बाय हाथ के बल्लेबाज है और स्ट्राइकर एंड से बल्लेबाजी करेंगे किस प्रकार से अपने इस इनिंग का प्रारंभ करेंगे एक अहम मुकाबला इसको जीतने वाली टीम यहाँ पर फाइनल की ओर जाएगी और इस जयनगर प्रीमियर लीग की फाइनल खेलेगी जयनगर चैलेंजर्स जो फाइनल तक जा पहुंचे हैं तो उनके साथ वाली कौन सी टीम रहेगी इस पर निगाह सभी दर्शकों की और सभी खिलाड़ियों की इस ओवर की अगली गेंद अफ्टम के बाहर थी खासी बाहर है ये गेंद अंपायर ने कहा यह वाइड है नॉन प्लेबल है इस गेंद पर एक अतिरिक्त रन यहां पर अर्जित होगा इस अतिरिक्त एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा से दो पर पहला ओवर गेंदों को रखने की कोशिश यहां पर होती हुई राहुल जी घरत की ओर से यह शानदार और जानदार आयोजन आपने आपको देखने को मिलता हुआ ऑन साइड की दिशा में बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते थे गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और निकल गई डिक्लेरेशन जोन की ओर दो रन वहां पर आसानी के साथ मुकबल होंगे इन दो 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 रनों के साथ स्कोर स्कोर बढ़ता बोर्ड से आगे बढ़कर जा पहुंचा चार पर पहले ओवर की की अब तक की दो गेंदे समाप्त हुई इन दो गेंदों के समाप्ति के बाद कुल मिलाकर चार रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए अस्सी का लक्ष्य यहां तक यहां से देखना होगा क्योंकि आज सुबह से जो मुकाबले हो रहे हैं अच्छी खासी बल्लेबाजी हो रही है और हर एक मुकाबले में सत्तर से प्लस स्कोर यहां पर लगता इस बार बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते थे लेकिन खिलाड़ी ने यहां पर गलती की एक आसान सा मौका वहां पर गवाया एक आसान सा कैच वहां पर हाथ से छूट गया और एक रन वहां पर आसानी के साथ मुकबल हुआ इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड एक से आगे बढ़कर जा पहुंचा पांच पर इस ओवर की ये चौथी गेंद यहां पर देखने को मिलेगी गेंदबाज अनिकेत की ओर से अनिकेत अपने ओवर की चौथी गेंद लेकर के बाहर छेड़खाने की कोशिश थी लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ देखते हुए तो ऐसा ही लग रहा है अपील तो हो रही है लेकिन अंपायर डिसीजन इज लास्ट एंड फाइनल डिसीजन अंपायर जो भी देंगे वो आखिरी होगा अंपायर जो भी डिसीजन देंगे वो फाइनल होगा कोई भी खिलाड़ी उनके पास नहीं आएगा अंपायर ने जो कहा वो अंतिम डिसीजन यहां पर तय होगा एक डॉट गेंद यहां पर मानी जाएगी एक डॉट गेंद यहां पर लिखी जाएगी इस ओवर की अब तक की चार गेंदे ये समाप्त हुई इन चार गेंदों की समाप्ति के बाद पांच रन स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए जयनगर प्रीमियर लीग आप सब देख रहे हैं एक वाइड है चार ही गेंदे हुई है इस ओवर की पांचवीं गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अनिकेत यह अच्छी गेंद है विकेट मिलेगी यू मिस आई विल डेफिनेटली हिट विकेट यहां पर मिलता हुआ एक बडी विकेट एक जिसकी तलाश थी इस गेंदबाज को इसके पहले भी अपील की थी उनके विकेट के लिए और इस बार सफलता की विकेट मिली एक्शन रिप्ले में हमने देखा काफी खूबसूरत कैमरा वर्क रहा टीसीबी का बेहतरीन गेंद थी ऑप्शन से बाहर रखा गेंद को और थोड़ी सी अंदर की तरफ आई बल्लेबाज ने बड़े स्ट्रोक का प्रयास किया और गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और गेंद सीधे जाकर विक्टों से टकराई और वहां पे शोएबा के अंपायरिंग का भी दृश्य यहाँ पर यूट्यूब के माध्यम से हमें देखने को मिलता हुआ की अगली गेंद अनिकेत की यह ऑफ स्टम्प के बाहर वाली गेंद थी फिर से एक बार गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया जब तक गेंद को फील करेंगे वहां पर एक रन आसानी के साथ मुकम्मल होगा इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड एक से आगे बढ़कर जा पहुंचा छह पर मुख्य प्रवेश द्वार पर जो बाइक्स है वहां से हटाने हैं जो बाइक मेन रोड है जहां पर हमारे अतिथि आने वाले हैं जहां से तो आपको वहां से आपकी सभी बाइक्स को हटाना है वहां पर जितने भी बाइक है वहां से हटाना है पहली ओवर का खेल यहां पर खत्म हुआ पहली ओवर के समाप्ति के बाद छह रन एक विकेट के नुकसान के साथ दूसरा ओवर प्रगति पथ पर गेंदबाजी करने के लिए शिवम दुबे जो गेंदबाजी करने के लिए यहां पर आते हुए शिवम शिवम गुप्ता जो गेंदबाजी करने के लिए आते हुए यह अच्छी गेंद है उनकी गेंद को गुडलिन स्पॉट पर किया और वहां से गेंद में हल्की सी उंगलियों को फेरा गेंद बाहर की तरफ कटी बल्लेबाज ने बड़े स्ट्रोक की कोशिश तो की लेकिन नाकामयाब रही गेंद सामने से टाटा बाय बाय करती हुई विकेट कीपर की दास्तानों तक एक डॉट गें गेंद हवा में है क्या इस गेंद के आप खिलाड़ी तो आ और लेकिन यहां पर कैच को छोड़ दिया एक आसान सा मौका था वहां पर गवाया उसको रन यहां पर आसानी के साथ मुकबल होंगे दो रनों के साथ स्कोर बढ़ता वह स्कोर बोर्ड दो से आगे बढ़कर जाए आठ रनों पर माननीय सन्माननीय विद्यमान आमदार राजेजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे आपलं या आई वालवादेवी क्रीडांगण अप्पा मैदान मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम राजेजी पाटील साहेब यांचं या अप्पा मैदानावर हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम सन्माननीय राहुलजी घरच साहेब त्यांना रिसिव्ह करण्याकरता पुढे येत आहेत राजेजी पाटील साहेब यांच्या माहिती करता जी बॅट आहे ही बॅट आपण एकोणीसशे त्र्याऐंशी चा जो वर्ल्ड कप पाहिला आणि त्या वर्ल्ड कप नंतर ज्या बॅटवर साईन घेतल्या गेल्या हीच ती बॅट आहे जी लॉर्ड्सच्या मैदानावर ज्याच्यावर साईन घेतल्या गेल्या वर्ल्ड कप विनिंग टीम इंडियाच्या ती बॅट या मैदानावर आपल्याला मी मिळतीय राजेशजी पाटील इथे उपस्थित होत आहेत तर आदरणीय सन्मान्य राजेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे त्यांच्या समवेत या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राहुलजी घरज साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत वेलकम राजेशजी पाटील साहेब आपला अर्धिक अर्धिक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आपला माणूस हक्काचा माणूस विद्यमान आमदार राजेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून राहुलजी घरज साहेब यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत राजेशजी पाटील साहब यापर उपस्थित होते युवा आमदार है और काफी खूबसूरत कार्य उनका इस पूरे क्षेत्र में देखने को मिलता हुआ इस बार ऑप्शन पर गेंद थी सिर्फ दिशा दिखाई गेंद की अच्छाई यहाँ पर परकी और गेंद को सिर्फ दिशा दिखाई वहां पर एक रन मुकबल हुआ इस एक रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ स्कोर बोर्ड एक से आगे बढ़कर जा पहुंचा नौ पर यह दूसरा ओवर यहां पर प्रगति पथ पर रहता हुआ चार गेंदे अब तक की समाप्त हुई ऑपस्टम की के बाहर वाली गेंद थी वहां पर मुझे लगा यह पैरों से जाकर टकराई लेकिन कोई बैट वहां पर घुमा नहीं था तो रन यहां पर नहीं मिलेगा आपको बैट का मूव करना होगा अब इस ओवर की अब तक की पांच गेंदे समाप्त हुई इस ओवर की आखिरी गेंद लेकर शिवम या के बाहर की गेंद को छिड़काने करने की कोशिश यहां पर अपील 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 और विकेट वापिस लौटना होगा एक बड़ी मछली जाल में फंसती हुई विकेट मिला दूसरे ओवर की आखिरी गेंद पर एक बड़ी सफलता यहां पर अर्जित हुई बल्लेबाज संतोष यहां पर उनको वापस लौटना होगा एक बड़ी सफलता अर्जित हुई संतोष आउट होकर पेवलिन की ओर रवाना आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर व टीव्ही व्ही स्क्रीनवर पाहू शकाल कार्यक्षम आमदार सन्माननीय राजेशजी पाटील साहेब ज्यांना आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकाल त्यांच्या सोबत या स्पर्धेचे प्रमुख करता करता राहुलजी खरत विशालजी विरारकर शेखरजी विरारकर साहेब ज्यांना आपण या मुख्य मंचावरनं या मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या टी व्ही स्क्रीनवर हे सर्व मान्यवर या जयनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे जॉईन झालेत दोन षटकांचा खेळ इथे कम्प्लीट झालाय या दोन षटकांनंतर धाफलकावर फलकावर जर नजर टाकली तर आपण नऊ धावा आहेत पूर्णपणे शांत इनिंग तीन विकेट्स आपण खूप महत्वाचा सामना खेळत आहे तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरनं गोलंदाजी करण्याकरता पुनश्च एकदा गोलंदाज अनिकेत जो सज्ज होईल ज्यानं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच एक प्रतिमि आपल्या गोलंदाजीची धार त्यानं त्या षटकातन दाखवली हा चेंडू उजव्या स्टीवर टाकला तिकडनं बाहेर राहिला पंचांनी नॉन प्लेबल म्हणून इशारा केलाय अतिरिक्त धावसंख्येनं भर आहे धावसंख्या तीन दहा या आकड्यावर पुढचा चेंडू यावेळेस मात्र खोल टाप्याचा चेंडू खोदून बाहेर काढला गेलाय एकदा कम्प्लीट होईल पाच चेंडूचा खेळ या षटकातील अजूनही शेष आहे गोलंदाज अंकित आपल्या षटकातील पुढचा चेडू घेऊन जाण्या सज्ज होईल त्याच्यासमोर त्याला दुर्हात करताना फलंदाज हर्षद आपल्याला मिळेल चांगला चेंडू होता हर्षदने यावेळेस पुन्हा एकदा स्वतःला थोडस वाचवलं थोडस संयमाचं आणि शांत संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदर दोन चेडूचा खेस समाप्तीखेरीस ट्वेल्व रन्स ऑन बोट बारा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय कार्यक्षम दी आमदार राजेशजी पाटील साहेबांच्या उपस्थितीत आपण जयनगर प्रीमियर लीगचा हा महत्वाचा सामना पाहत आहे यावेळेस अपील केले गेल्या मात्र अपील फेटाळला गेला पण त्यांनी दर्शवलं की चेंडू यष्ट सोडून जातोय हा डावी इष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे त्यामुळे यावर बाद घोषित करणं योग्य नाही फलंदाज आपली इनिंग पुढे कार्यान्वित ठेवू शकतो एकंदर तीन चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस बारा ही दाफलकावर आहे अजूनही या षटकातील तीन चेंडू शेष आहेत सज्ज होईल गोलंदाज अनिकेत मोठा फटका मोठा फटका तो फसलाय चेंडू आणि मध्ये संपर्क नाही आहे थोडस बदल आले त्याची कमी किंवा चेंडूच्या रेषेत न आल्या कारणानं चेंडू बॅटच्या पट्ट्यातनं निसटला यष्टरक्षकाच्या हातामध्ये एक चांगला चेंडू डॉट बॉल निर्धाव दोन्ही जे महिला संघ आहेत दोन्ही महिला संघांचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे एक एक्झिबिशन मॅच आहे आपले सन्माननीय पाहुणे विद्यमान आमदार माननीय सन्माननीय श्री राजेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यामुळे ज्या महिला संघाचे कर्णधार आहेत आपल्याला विनंती आहे दोन टीम असतील महिलांच्या या स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ इलेवन आणि राई लक्ष, राणी लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई इलेवन अशा दोन टीम असतील यावेळेस फलंदाज थोडासा टेस्ट क्रिकेट करता मैदानात आलाय की काय असं वाटू लागलंय बॅट कुठल्याही चा, चांगल्या पद्धतीने फिरत नाहीये तर इथे मात्र षटक समाप्त झालंय क्रमांक तीनच तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय मी जातोय प्रमोद यांच्याकडे थँक्यू व्हेरी मच अक्षय या पण आदरणीय सन्मान्य विद्यमान आमदार राजेशदादा पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्मान्य राहुलजी आत्माराम घरत समाजसेवक आणि राजेजी पाटील साहेब यांच्या माहितीसाठी दरवर्षीप्रमाणे जयनगर प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सिंहाचा वाटा खारीचा वाटा राहुलजी घरत यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्याच शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हक्काचा माणूस आपला माणूस आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार राजेदादा पाटील यांचं यथुचित स्वागत सन्मान मायेची प्रेमशाल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह राहुलजी गरज साहेब आणि शेखरजी विरारकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत आणि अमूल्य वेळ कारण वेळ कोणाला मिळत नसतो वेळ काढावा लागतो आणि नेहमीच तत्पर असतात राजीवदा पाटील विद्यमान आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल त्यांचा धन्यवाद या पण कॉमेंट बॉक्समध्ये धाफलकावर चौदा नावा आहेत षटक क्रमांक चार इथे पथावर झालाय शिवम गुप्ता खूप चांगली गोलंदाजी इथे दाखवताना खूप चांगल्या पद्धतीचा मारात इथे करताना चांगला चेंडू आहे पायातील ज्याला खेळून काढला एक दहावा इथे कन्वर्ट होईल एकेरे धाव्याने धाव संख्या एक न वाढते एकेरे न वाढून पंधरा या आकड्यापर्यंत धाव फलक जाऊन पोहोचलय तर दोन्ही संघ जे लेडीज मॅच आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षणीय सामना आहे जो एका साईडला राजमाता जिजाऊ इलेवन आणि राणी लक्ष्मीबाई इलेवन चला दोन्ही संघाचे जे वुमन्स क्रिकेटर आहेत प्लीज आपण यायचं आहे आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत विद्यमान आमदार राजेदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे तर दोन्ही संघाला सर्व खेळाडूंना विनंती करेन ज्या महिला आहेत दोन्ही संघाच्या बावीस खेळाडू आपण समोर या मी विनंती करेन दोन्ही संघाचे खेळाडू प्लीज लवकरात लवकर या सर्व खेळाडू आहेत ज्या या सामन्यामध्ये खेळणार आहेत आमच्या महिला भगिनी एक धाव स्वतःसाठी या सामन्याकरता मी एवढंच म्हणेन की एक धाव स्वतःसाठी रोज दुसऱ्यासाठी आपलं आयुष्य वेचणारी आमची महिला भगिनी आज स्वतः करता थोडासा विरंगोळा शोधणार आहे आज स्वतः करता क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे आणि या क्रिकेटच्या मैदानातनं आपल्यामधलं मधलं कौशल्य या मैदानातनं ते प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतील खूप चांगलं क्रिकेट आपल्याला महिला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल एक चांगला आगळा वेगळा उपक्रम कारण पालघर जिल्ह्यात महिलांचे संघ आहेत महिला खूप चांगल्या पद्धतीनं आपली प्रोग्रेसही करतायत मात्र या विभागातनं महिलांचा संघ पुढे यावा या अनुषंगाने एक चांगला निर्णय मी म्हणेन हा घेतला गेला जयनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच अक्षय मात्र पहिल्यांदाच आपण खेळवत नाही आहेत परंतु ओरममध्ये पहिल्यांदा खेळवतोय परंतु राहुलजी घरत यांनी सातत्य उपक्रम हा लेडीज टुर्नामेंट जवळजवळ आठ संघ हे अंडरम बॉक्समध्ये खेळले गेले होते हे आपण सातत्याने पाहिले गीता आयरे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जे मात्र आपण आठ संघ दिले आणि राहुलजी घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वसईमध्ये ते मात्र स्पर्धा खेळवले गेले होते त्यानंतर विजय जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले परंतु हा मान मात्र राहुलजी करत यांना बहुमान मिळाला खरोखरच सॅल्यूट असेल या स्पर्धेला सुद्धा खुल्या गटाचं क्रिकेट आहे हे ओपन मध्ये आपण लेडीजचे खूप सारे संघ पाहतो आणि या विभागातनंही ओराम क्रिकेटमध्ये एखादा संघ निर्मित व्हावा याच अपेक्षेनं खूप चांगले अथक परिश्रम आणि खूप चांगली संकल्पना आहे ही राहुलजी घरत यांची जी आपल्याला या आप्पा मैदानातनं आज पाहायला मिळेल हा चेंडू डाव्या एस पडला यष्ट रक्षकाला गुंगारा चेंडू वेगानं डिक्लेरेशन झोनच्या क्षेत्रामध्ये दोन प्लस वाईट ची एक अशे एकूण तीन तीन धावांनी धाव वाढले जाऊन पोचले फिफ्टीन वरन एटीन वर अठरा ही धावसंख्या राफलकावर आहे सज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरन या वेळेस लोवर फुल ऑन साईडला पायावरचा चेंडू आणि या त्यावर एक आघात केला चेंडू बाउंडर लाईनच्या बाहेर तक देईल चांगला स्ट्रोक चौकार चार धावा आमच्या सर्व महिला भगिनी आहेत त्यांना विनंती असेल पण मुख्य मंचावर यावं या पण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे आणि रांगेमध्ये एका साईडला संघ दोन्ही आपल्याला दोन्ही वेगवेगळे संघ राहायचे आहेत एका साईडला राजमाता जिजाऊ इलेव्हन आणि राणी लक्ष्मीबाई इलेव्हन असा सामना मात्र पाहायला मिळेल आणि आपण आमने सामने उभे राहा दोन्ही संघ वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला उभे राहताना पाहायला मिळतील आणि प्रेक्षणीय सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला थोड्याच वेळात अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सादर होताना पाहायला मिळेल आणि आज वेळेत वेळ काढून जयनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज महिला वर्ग कारण महिलासुद्धा खूप पुढे गेलेल्या आहेत ते आपण सातत्याने पाहिलं आहे मी विद्यमान आदरणीय सन्मान्य विद्यमान आमदार राजेशदादा पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण समोरासमोर रांगेमध्ये उभे राहा या ठिकाणी आपण विद्यमान आमदार तुम्हाला सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व हक्काचा माणूस आपला माणूस अर्थातच विद्यमान आमदार दादा दा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे दोन संघांमध्ये आपल्याला एक कडवी लढत कडवा संघर्ष आणि प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहावायच मिळणार आहे जसा टॉस होईल आणि कॉइन स्पिन केला जाईल आणि तदनंतर मनोगत व्यक्त करतील आपले सर्वांचे लाडके या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी प्रथमत हा नाव सांगायचं मॅडम तृप्ती जोशी दोन मिनिट तृप्ती जोशी आणि आपलं नाव सोनल दिवेकर सोनल दिवेकर आणि विद्यमान राजेंदा पाटील साहेब यांच्या शोबा टॉस या ठिकाणी केला जातोय त्यावेळेला छाप परंतु इथे हेड टेल काय या आपण कॉइन स्पिन करतोय विद्यमान आमदार राजे पाटील साहेब छाप आणि यस छाप आलेली आहे तर टॉस जिंकलाय मॅडम डिसिजन काय असेल आपला बॉलिंग गोलंदाजी स्वीकारणार प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा माणूस असेल चार ओव्हर किती ओव्हर भेटणार आम्हाला ओव्हर किती चार आहेत तर आम्ही चाळीस ते पंचेचाळीस रनचा तीन ते असे चार गोलंदाज कोणते असतील गोलंदाज निधी मी श्रुती नक्कीच मॅडम ही स्पर्धा खेळताना कसं वाटतं एकंदरीत सकाळी आल्यानंतर माहोल खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला राहुलजी घरात एक चांगलं व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकी आहे या व्यक्तीबद्दल काय म्हणतील आपण या स्पर्धेविषयी काय म्हणतील राहुलदा <laughs> बोलायचं तर राहुल माहितीच आहे मी त्यांच्यासोबतच असते आणि या म्हणजे क्रिकेट हे मी माझ्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी खेळत असेन या वर्षी म्हणजे आधी कधी मी खेळलेलीच नाही आहे आणि ही जी प्रॅक्टिस आहे ती फक्त दोन महिन्यांचीच आहे जसं मुलांचं ऑप्शन झालं होतं एकतीस त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं होतं की तुम्ही पण खेळू शकता त्याच्यानंतर जी आम्ही प्रॅक्टिस केली त्यापासून आतापासून असं वाटतं की आम्ही एकदम काहीतरी करू शकतो क्या बात जोरदार टाळे हो द्या खूप चांगली प्रॅक्टिस ही जिद्द आहे ही चिकाटी आहे मॅडम जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण बॉलिंग गोलंदाजी आता मनाच्या विरोधात आले चार चोवीस चेंडू आहेत चोवीस चेंडू मध्ये काय टोटल असेल फलंदाजी करताना की या या टोटल पर्यंत पोहोचलो तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढेल फोर्टी फाय पर्यंत करू शकतो त्यासाठी तुमचे तीन ते चार असे भरवशाचे फलंदाज आज आहेत नक्कीच राहुल जी त्यांच्या संपूर्ण टीमने विशाल विरारकर असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी स्पर्धा भरवली हो कसं वाटतं या स्पर्धेविषयी काय म्हणते आम्ही फर्स्ट टाइम खेळतो कधी खेळलो नाही पण आम्हाला हे खूप छान वाटते नक्कीच मॅडम मा आपण इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा पाहत असतील वुमन्स क्रिकेट आपण लेडीज मॅच परंतु अशी कोणती क्रिकेटर आहे जी तुम्हाला ती आवडते लाईक करता तिला अजून स्मृती मंदाने क्या बात थँक्यू व्हेरी मच दोन्ही कर्णधारांसाठी <णदरन> जोरदार टाळे द्या आणि टॉस या ठिकाणी आपण पाहिलेला आहे जो जयनगर ओरिस् एका साईडला राजमाता जिजाऊ जिजा। जिजा। इलेव्हन संघाने नाणेफिकेचा कोल टॉस जिंकलाय या पण विद्यमान आमदार साहेब राजेदा पाटील नेहमीच अमूल्य वेळ देत असतात हक्काचा माणूस आपला माणूस बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार साहेब राजेदा पाटील यांचा आपण या स्पर्धेविषयी मनोगत ऐकूया जयनगर प्रीमियर लीग दोन हजार एकवीस या स्पर्धेसाठी मला इथे बोलवण्यात आलं खरं म्हणजे क्रिकेट हा माझा एक अतिशय जिवालाचा असा विषय अगदी बालपणापासूनच आहे फक्त खंत एवढीच वाटते की मला खेळता येत नाही म्हणजे पार्टिसिपंट होता येत नाही परंतु का असो ना खेळत असताना त्यांना खेळताना बघून सुद्धा आनंद घेता येतो तो मी सध्याच्या परिस्थितीमध्ये घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी खुश आहे आणि आज मला जास्त खुशी झाली आहे की महिला यांचा जे ते सामना होणार आहे याची जास्त खुशी आहे खूप मनापासून आनंद वाटला मला आज महिलांचं वर्ल्ड कप क्रिकेटचा आज भरतो आज आपल्या भारताच्या अतिशय चांगल्या क्रिकेटर्स चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात मगाशी लक्ष्मी क्रिकेट लक्ष्मीबाई क्रिकेट टीम ना तुमची कॅप्टननी सांगितलं त्यांची आवडती खेळाडू कोण आहे स्मृती मंधना खरोखर म्हणजे पुरुषाला लाजवेल अशी क्रिकेट ह्या महिला खेळायला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक नावं असतील मनप्रीत कौर आहे पूनम राऊत आहे म्हणजे त्यांचंही क्रिकेट खेळताना आपण असं बघतो कुठेही त्या महिला क्रिकेट खेळताना पुरुषांच्या तुलनेत कधी कमी नाहीत आणि आज तुमच्या दोन्ही संघाचं मी खास करून कौतुक करतोय की तुम्ही हिंमत दाखवली आणि हे हिंमत दाखवली दोन महिने प्रॅक्टिस केल्या हरकत नाही हे कंटिन्यू चालू ठेवा आज पालघर जिल्ह्यामध्ये महिला क्रिकेटच्या स्पर्धा होतात उमरोळी इथे यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी एक असं टार्गेट ठेवू आपण राहुल की ही आपली टीम तिथे जाऊन खेळेल पार्टिसिपेंट करेल आणि एखादं बक्षीस मिळून येईल अशा पद्धतीची तयारी करा तुम्ही तुम्हाला मदत आम्ही नक्की करू परंतु हिंमत कारण तुम्ही आज छत्तीसा वर्ष सुरुवात केली फार मोठी गोष्ट आहे संसार लग्न झालं संसार करत असताना आज तुमचे घरची परिस्थिती काय असेल तुम्हालाच माहिती आहे परंतु तुम्ही पुढे येऊन तुमच्या नंतर जी मुली आहेत छोट्या छोट्या यांना कुठेतरी प्रवृत्त केली हिंमत दाखवली त्या पुढे आल्या आज त्या क्रिकेट खेळायला लागल्या आज तुमची टीम बनली कोणी जिंकेल दोघांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु प्रदर्शन सामना असेल ह्या सामन्यातून तुम्ही आनंद घ्या पण एक आदर्श निर्माण करा की आम्ही महिलाही कुठे कमी नाहीत आणि या लहान मुली आहेत या कुठेतरी चांगलं व्यासपीठ तयार केलं तुम्ही आणि भविष्यामध्ये कोच व्हा तुम्ही यांच्या या वालीचे नाव तयार झालं पाहिजे दांडीचं टीम आहे तर त्या महिला एवढ्या सुंदर क्रिकेट खेळतात त्यांनी कधी सुरुवात केली असेल त्या, के त्या रेग्युलर प्रॅक्टिसने आज त्या चांगल्या उंचीवर गेल्यात आज तुम्हाला सुदैवाने ग्राउंड इथे चांगलं आहे इथे येऊन प्रॅक्टिस कराय राहुल महिलांसाठी रिझर्व वेळ आपल्याला एक नगरपालिकेला सांगू फक्त महिलांनी क्रिकेट खेळायचं त्या वेळामध्ये तर त्या महिलांना इथे संकुचितपणा वाटणार नाही आणि बिंदास्त येऊन खेळतील त्या पद्धती प्रॅक्टिस करा पुन्हा एकदा राहुल तुझं आयोजन अतिशय चांगलं आहे तुझ्या टीमचं आयोजन चांगलं असतंय मला याला सदैव आनंद वाट असतो मगाशी मी जाता जाता येताना पटकन आठवण आली की ते मॅच आहे म्हणून राहुलला फोन केला का राहुल काय स्टेटस आहे काही होतील का आमदार गपचूप आले गेले असं नाही मला थोडा वेळ होता म्हणून मी बोललो थोडं क्रिकेट बघितलं का माझ्यामध्ये संजीवनी तयार होते मी येईन काळजी करू नको सगळ्यांच्या आपले सगळे कार्यकर्ते आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा मी पुन्हा एकदा या क्रिकेटच्या सोहळ्याला देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं मी आमदार साहेबांना विनंती करेन व्यासपीठावर आपण पुनच्छा एकदा स्था न व्हायचं आहे आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल हॅलो <laughs> तर इथे मात्र विकेट मिळेल धावची खेळाडू खेळाडूबा डीजे अदरणीय सन्मानिय जयजी दुमान साहेब या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत वेलकम आपल्या अर्धी जातो पाटील एकंदर धावसंख्या लागली गेली धाफलकावर थर्टी तीस आणि विजया करता असेल, वन एक असेल सहा षटक आणि एकतीस धावा थर्टी वन रन्स रिक्वायर्ड टू विन यानंतर एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक्झिबिशन मॅच असेल ती राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील एक्झिबिशन मॅचच्या मध्ये बेस्ट ऑफ लक बोट टीम दोन्ही संघांना आमच्या समालोचक कक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा असतील एक्झिबिशन मॅचच्या माध्यमातून हे दर्जेदार क्रिकेट सन्माननीय जयेशजी धुमाळ शशिकांतजी अवधडे इथे जी दिवेकर इथे उपस्थित झालेत या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुस्वा तसेच रुपेजी धसाड येथे उपस्थित झालेत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम मॅच कडे जाऊया आव्हान तेवढस मोठं नाहीये एकतीस धावा राफलकावर लावायचे आहेत कशा पद्धतीनं बत्तीस धावा या दाफलकावर लावल्या जातील हे ऐकवणे आता मायक्रोफोन वर येतील आपल्यासोबत प्रमोद शेडके सन्माननीय कामणवरून भानुदास गोरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर आपलं स्वागत आहे या जयनगर प्रीमियर लीग दोन हजार एकवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम फोटोश या ठिकाणी आम्हाला सूचना येते उद्या वाल्यू प्रीमियर लीग दोन हजार एकवीस ला सुरुवात होणार आहे पहिला दिवस असेल आणि दहाच्या दाही संघ जे आहेत ते सर्व खेळाडू तसेच संघ मालक आणि प्रत्येक खेळाडू हे फोटो सेशनमध्ये दिसलेच पाहिजेत अक्युरेट पावणे आठ आठ वाजता आपण या ठिकाणी प्रेझेंटी लावायची आहे प्रत्येक सर्व खेळाडू कृपया करून याची नोंद घ्या जे युट्यूबच्या माध्यमातून जे पाहत असतील खेळाडू त्यांना सुद्धा आमची विनंती असेल की आपण उद्या आठ वाजता या मैदानात आपण हजर ही ही आहे ही प्रत्येकाला सूचना असेल आदरणीय राहुलजी गरत यांच्या वतीने आम्ही सूचित करतोय प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघ मालकाला प्रत्येक आयकॉन प्लेअरला ही विनंती असेल की आपण उद्या आठ वाजता ॲक्युरेट या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे धन्यवाद सन्माननीय भानुदास गोरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि आज कामणवरून थेट प्रवास या आई वालवादेवी क्रीडांगणपर्यंत त्यांनी केलेला आहे आणि अमूल्य वेळ काढून भानुदास गोरेकर साहेब या ठिकाणी आपण आलात अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपलं पुनत्साह हा, मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मायेची प्रेमळ शॉल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते ही ट्रॉफी देऊन सन्मानित केली जात आहे म्हणून दाजी गोरेकर साहेब आपण आलात अमूल्य वेदीला त्याबद्दल राहुलजी गरत आणि तसेच विशालजी विरारकर आणि शेखरजी विरारकर यांच्या वतीने आपला धन्यवाद या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये यस थँक्यू सर आपण मैदानच्या दिशेने वाटचाल करूयात जयनगर फायटर्स या संघाने प्रथमता फलंदाजी केली आणि धावा धापवले एकतीस बत्तीस धावांचं आव्हान ठेवलं ते जयनगर वॉरियर्स या संघाकरता यावेळेस ऑप्शनच्या बाहेरील चेंडू चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला जातो बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची ची सांता पाहायला मिळते पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झाला धावा धावल पाहायला मिळतात त्या तीन गोलंदाजी मार्कवरती संतोष स्ट्रायक विचार केला तर अनिकेत आणि शुअम अशी आपल्याला ओपनिंग जोडी पाहायला मिळते संतोष यांचा पुढील चेंडू पोहोचतो ऑप्शनच्या बाहेरील चेंडू चपल करून घेण्याचा प्रयत्न केला जातो पंचमच्या दिशेने वळतात एक्सरसाइज करून वाईट चेंडू अवंतर धावसंख्येमध्ये भर एक धाव धावपलवरती अर्जित केली जाईल एकने धावपल फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते चारच्या आकड्यावरती एक चेंडू चार धावाचं धावपलकाच समीकरण पाहायला मिळते यावेळेस स्ट्रेजच्या माध्यमात चेंडूला खेळून काढलाय अतिशय सुरेखा का फेकी पाहायला मिळते पण फलंदाज आपल्या सुखरूप क्रिस मध्ये पोहोचला गेला एक धाव सहजरित्या धावपल अर्जित केली जाते एक धावपालक वाढते जाऊन पोचते पाचच्या आकड्यावरती यावेळेस अप्रतिम चेंडू तितकीच अपील मागितली पंचांकडे यष्टी रक्षक अति उत्साहित आहेत की बॅटची येत लागली पण पंच निर्णय फेटाळून लावतात निर्धवच्या स्वरूपाने चेंडूची शांतता होताना पाहायला मिळते शिवम देखील पहिला चेंडू फेस केला निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची शांतता पाहायला मिळाली पहिल्या षटकाचा विचार केला तर तीन चेंडूंचा खेळ पूर्ण झाला धावधावून लगावले गेल्या त्या पाच संतोष यांच्या षटकातील पुढील चेंडू सामना करतील शिवम यावरच पूर्णतः चेंडूला सन्मान दिला जातो पुनंत सन्मान एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल एक धाव सह जर त्या धाव पालका अर्जित केले जाईल एकने धावपालक वाढेल जाऊन पोहोचल ते सहाच्या आकड्यावरती सहावा धाव सहा धावा धापलीवरती पाहायला मिळतात शिवम दोन चेंडूंमध्ये एक धाव आणि के दोन चेंडूंमध्ये देखील एक धाव आणि धाव समीकरण पाहिलं तर पूर्ण चार चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यास सहा धावा धापालवरती पाहायला मिळतात आपण जर विजयाचा आव्हानाचा विचार केला तर बत्तीस धावांचं आव्हान असेल संतोष यांच्या षटकातील पुढील चेंडू पुरता चेंडूला सन्मान दिला जातोय एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण सूर्य सूर्यखा क्षेत्रक्षण पाहायला मिळते निर्धा चेंडू पाहायला मिळतोय पाच चेंडूंचा खेळ पूर्ण झाला पहिल्या षटकातील अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते संतोष गीतेच्या माध्यमातून पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला मिळते बघूया काय होईल या पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडू वरती यावर चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय पहिलेच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय चेंडू जातोय गोसंगी क्षेत्रामध्ये अर्थातच डिक्लेरेशन झोन मध्ये दोन धावांकरता दोन्ही धावपालक वाढेल जाऊन ते आठच्या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय जाऊयात आपण डीजे मास्टर कडे आपल्याला पाहायला मिळतात शशिकांत स्ट्राईक या यावेळेस प्रतिम चेंडू पाहायला मिळतोय एकेरी धावेने दोन्ही फलंदाज संतुष्ट होतात एकेरी दुहेरी धावेने धाव फलक चालवलं जाते अतिशय सुंदर माइंड स्ट्रोक असा पाहायला मिळतोय डोक्याचा पुरेपूर वापर केला जातो सिंगल्स डबल इथं प्राधान्य देण्यात आलेला शशिकांत षटकाचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव फलक धाव करते अर्जित केली जाते धाव फलक जाऊन पोहोचते ते नऊच्या आकड्यावरती रनरेड विचार केला तर सात पूर्ण एकाहत्तर चा सरासरी धावा धावपल करते लगावत आहेत जयनगर वॉरियर्स हा संघ शशिकांत यांचा पुढील चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलाय चेंडूचा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये दोन धावांकरता दोन दोनने धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते अकराच्या आकड्यावरती बत्तीस वॉरियर्स जयनगर प्रीमियर लीग दोन हजार एकवीस मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेला आलेल्या आमच्या प्रमुख मान्यवरांचे आणि तसेच आमच्या मंचावरती उपस्थित पाहुण्यांचे माझ्या वतीने आणि सारंग मित्रांच्या चौतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रुख केला तर वाईटचा इशाराला पंचांच्या माध्यमातून एक धाव धाव अर्जित केली जाते एकने धावपलक वाढले ते जाऊन पोचते बाराच्या आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे दोन चेंडूंचा खेळ पूर्ण झाला दुसऱ्या षटकातील या वेळेस सूर्य के चेंडू पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर काहीशी उसळी घेताना पाहायला नाही न ना मिळाला आपल्याला चेंडू असा निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची शांतता पाहायला मिळाली याचा विचार केला तर पाच वाईट चेंडू असे हाताळले गेलेत शशिकांतच्या षटकातील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पूल केले फायनल लेखच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतंय पुन्हा एकदा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये अर्थातच घोसांकित क्षेत्रामध्ये दोन्ही धावफलक वाड्यात जाऊन पोहोचेल ते चौदाच्या आकड्यावरती जर टार्गेटचा विचार केला तर काहीचं मोठं टार्गेट नाही आहे फक्त आणि फक्त बत्तीस धावांचं टार्गेट आहे आणि अतिशय सूर्यखा फलंदाजी पाहायला मिळते एक पूर्णांक चार षटकांचा खेळ पूर्ण आहे अर्थातच पहिलं षटक कंप्लीट झालं त्याच्या दुसऱ्या षटकातील चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय चौदा धाव धावपालकडे धाव पाहायला मिळतात मैदानादरम्यान आपला सामना पाहायला मिळतो जयनगर वॉरियर्स वर्सेस जयनगर फायटर्स जयनगर फायटर संघाने प्रथमतः फलंदाजी करून एकतीस धावा धाबलवरती लगावल्या बत्तीस धावांचं आव्हान ठेवलं यावेळेस अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय बॅकफूट वरून चेंडूला कवरच्या दिशेने ढकलला चेंडू गेला सीमा पार चौकार चार धावा यस डीजे थँक्यू दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू पुण्याचा एकदा चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला जातोय एकेरी धाव सहजरित्या धावपालकावरती अर्जित केली जाईल दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे धावा धावपालवरती पाहायला मिळतात ते एकोणीस बिनगडी बाद एस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील रवी जयनगर फायटर्स या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर विकेट्स घेणं फार महत्वाचं असेल आणि जयनगर वॉरियर्स हा संघ देखील या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला एकोणावीस धावा या धावांवरती पाहायला मिळतात शिवम तीन चेंडूंमध्ये दोन धावा एकोण नऊ चेंडूंमध्ये बारा धावांची खेळी करतो तो अनिकेत स्ट्राईक एंडवरती आपल्याला अनिकेत पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती रवी येणाऱ्या चोवीस चेंडूंचा खेळ बाकी विजया करता तेरा धावांचा आव्हान रवी गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू घेऊन बाहेरील चेंडू पंचामच्या दिशेने तो वाईट चा इशार होतोय अवंतर धाव संख्येमध्ये भर एक ने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते वीजच्या आकड्यावरती येणाऱ्या चोवीस चेंडूचा खेळ बाकी असेल विजया करता बारा धावांचं आव्हान रव्यांचा यांचा चेंडू यावेळेस चेंडूला भिरकावलाय क्षेत्रक्षक पाठीमागे मागे तैनात आहे पण मात्र बनू राहीन दर्शक दर्शनीय स्ट्रोक सहा धावा एस डीजे येणार तेवीस चेंडूंचा खेळ बाकी विजया करता फक्त आणि फक्त सहा धावांची आवश्यकता आणखे आपल्या संघाकरता अतिशय सुरेख फलंदाजी करत आहेत आता फक्त मात्र एक मोठा हिट दूर जयनगर वॉरियर्स विजयाचा एकदा अखू टप्प्याचा चेंडू भिरगावून दिलाय वन बाउं इन टू दोर थँक्यू टीचे बावीस चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त दोन धावांचा आवश्यकता फायनलचं तिकीट असेल या दोन धावांवरती जयनगर वॉरियरच्या करता चेंडूला भेरकावून देण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय जेल टिपला जातोय आणि केल्या खेळीवरती पूर्णविराम लागायला जातोय हॅलो आपण जर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर चार चेंडूंचा खेळ माफ करा तीन चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय करता फक्त आणि फक्त दोन धावांची आवश्यकता आहे चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि हा भेटतोय चौकार जयनगर वॉरियर्स संघाला हे मिळाले तिकीट फायनलचं तिकीट अप्रतिम सुरेख फटका चेंडू गेला सीमा पार चौकार चार करता कॉंग्रॅच्युलेशन जयनगर वॉरियर्स यस डीजे